हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. तर आज आहे भाऊबीज आणि आम्ही असे मस्त असे तयार झालो आहे. आम्ही चाललो आहे नंदेकडे. म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया आणि आज दिवसभरात काय काय होतं तुमच्याशी शेअर करूया. तर काल होता पाडवा आणि मी काय पाडव्याचं शूट वगैरे केलं नाही, कारण मिस्टर मनगुतकरांना सुट्टी नव्हती, ते गेले होते ऑफिसला आणि सकाळी ओवाळणं वगैरे झालं आणि ते गेले, त्यामुळं पुढे नंतर दिवसभर निधी आणि मी झोपून काढला, त्यामुळे शूट करण्यासारखं काय नाही. आणि जर गावी असते तर छान छान शूट करता आलं असतं, कारण गावामध्ये पाडव्याच्या दिवशीच भाऊबीज केली जाते आणि मस्त असा वाडा वगैरे घातला बनवला जातो, पाऊल खुणा केल्या जातात पाडव्याच्या, किंवा रांगोळी घातली जाते, पुरणपोळी बनवली जाते. त्यामुळे गावाकडे असताना पाडव्या दिवशी खूप मस्त मजा मस्ती असते, सर्वांना फराळ वगैरे दिला जातो, पण त्यात का मजा मस्ती इकडे नसते पाडव्याच्या दिवशी. पण आज भाऊबीजेच्या दिवशी खूप छान असं सेलिब्रेशन केलं जातं शहरामध्ये. भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीज केली जाते आणि गावामध्ये पाडव्याच्या दिवशी भाऊबीज केली जाते. मी काल माझ्या भावांना खूप मिस केलं आणि आजही मिस करते. आणि आता आम्ही नंदेकडे चाललो आहे, तेव्हा मस्त अशी तयार झाली, छान छान साडी घातली. साडी नवीन नाही आहे, भावाच्या लग्नातली साडी आहे. नवीन साड्या घेऊन त्या मला मी वेअर करत नाही जास्त साड्या, त्यामुळे मी जास्त साड्या घेत नाही. मी छान असा ड्रेस घेतला आहे, पण तो मी कधीतरी पुन्हा वेअर करेन. सो आता आम्ही चाललो आहे नंदेकडे, म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया. मनगुतकर साहेब इकडे फराळाची पॅकिंग करतात, म्हणजे फराळ मी काढून दिलं आहे, ते फक्त चिकटपट्टे लावून ते पॅक करत आहेत. आणि निधी मॅडम पण तयार आहे आणि मी पण तयार आहे. लेट्स गो. नुकतेच आम्ही नंदेकडे पोहोचलेलो आहेत आणि इकडे माझे धीरही आलेत आणि इकडे आमच्या दादा बघा सदराबिदरा घालून कसे तयार झालेले आहेत मस्त ओवाळणीसाठी. दरवर्षी काय होतं, माझे भाऊ गावी असतात, त्यामुळे मी माझ्या नंदेच्या मिस्टरांनाच ओवाळते. रक्षाबंधनही इथेच केलं जातं, त्यामुळं दरवर्षी नंदेकडे हा आमचा प्रोग्राम ठरलेला असतो. बहीण भावाचं नातं हे खूप वेगळं असतं आणि त्या नात्याला कशाचेही तोड देता येणार नाही. तर इथे माझी नंदूबाई म्हणजे त्यांच्या भावाला म्हणजे मिस्टर मणगुतकरांना ओवाळत आहेत आणि जे बाजूला आहेत ते माझे मावसदीर आहेत, तेही दरवर्षी नंदूबाईंच्याकडे येतात भाऊबीजेसाठी. आणि दरवर्षीचं आमचं ठरलेलं असतं की नंदूबाईंच्या घरी मोठ्या प्रमाणात आमची भाऊबीज आणि रक्षाबंधन साजरं केलं जातं. तर इथे त्यांचं ओवाळणं झालेलं आहे, त्यांचं ओवाळून झालं की मी माझं ओवाळणी करेन. गावठी कोंबडा आणि रस्सा, त्यासोबत चपाती आणि भात. आणि इकडे आमच्या सगळ्यांच्या पंक्ती बसलेल्या आहेत जेवायला. आणि निधी बघा किती आवडीनं खाते, तिला नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे ती आवडीनं नॉनव्हेज खाते, त्यासोबत तिचं कार्टून चालूच आहे बघायला.
आता मी तुम्हाला भेटते डिरेक्टली संध्याकाळी आणि आमच्या घरी आलाय वेद निधीकडून ओवाळून घेण्यासाठी निधीचा भाऊ. तर त्या दोघांची खूप मजा मस्ती चालू होती आणि दोघंही कार्टून आहेत एकापेक्षा एक आणि त्यांची मजा मस्ती चालू होती आणि त्यासोबत त्यांचं ओवाळणी पण चालू आहे. तुम्ही बघून घ्या. इकडे बघा वेद, इकडे बघ निधी, इकडे बघ. हां अकरा सोडा. बस बस हां मिठाई मिठाई. वेद इकडे बघा, आता इकडे बघा दोघं, इकडे बघा दोघं, इकडे बघा निधी, इकडे बघ. निधी त्याला दे गिफ्ट, ते बैठा हे घे, हे तू दे हां वेदला दे. हां अरे दादी तर पंती आहे बघा, हळू इकडे बघा, इकडे बघ वेद, इकडे बघ. वा 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 हे डोळा मारतोय. हां असा 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 असा. हां हां वेद हां तिला दे. हां हां अरे दा व्हेरी गुड वेद गे. वाव डोळे मारतो काय सुपर फास्ट द्यायचं नाही, डोळे मारतो काय, डोळे नाही मारायचे. हॅलो फ्रेंड, कशा आहात, बरे आहात ना? तर आज बघा आमचे कसे बसले काका. हे टेडी उठला घेतलाय तुम्ही दुकानातून घेतलाय का? डॉग बघा आणि हो टेडी छोटा बघा आणि हो मोठा. भगवान इतना बडा. और ये देखो वेद, वेद तुम इधर से खेलते हो. और यहाँ देखो काकी, हाय. और यहाँ देखो मामी. ए वेद तू जेवणार नाही आहेस काय? का रे ए तू आमच्या तुला घेऊन जाणार? रांगोळी चांगली होती, आम्ही घरात आल्यावर बाहेर जात होतो. हे करो हेच गेलं असणार. चला 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 चला, बाय बाय बाय. परत ये हा ए मेदू, परत ये हा. वेद बाय बाय बाय. काल संध्याकाळी आमच्याकडे भरपूर पाहुणे होते, म्हणजे वेद आला होता, ते लोक पण जेवायला मी थांबवलं. त्यानंतर आधी ॲक्च्युली त्या लोकांचंच जेवण असं, म्हणजे मी बिर्याणी ऑर्डर केली होती बाहेरूनच, व्हेज बिर्याणी. पण नंतर ठरलं की नंदूबाई त्यांनी पण येणार आहेत इकडे एक दिवस वस्तीला माहेरपणासाठी. तर म्हटलं आता काय करायचं, मग आयत्या वेळी चिकन आणलं, भाजी बनवली, चिकनची रस्सा पातळ एकच, आणि त्या कुकर लावला, चपात्या केल्या. आणि या सगळ्यामध्ये मी स्वतःच इतकी बिझी झाले की मला काही शूट करता आलं नाही प्रॉपर. त्यामुळं आणि नंदूबाई आल्या, त्यामुळे गप्पा गोष्टी इकड तिकडच्या सगळ्या गप्पा, यामध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही.
त्यात वेदची आणि निधीची इतकी मस्ती चालू होती की सर्वांना हसून हसून पोटात दुखायला आलं. पण मजा येते अशा सणा समारंभाला, ज्यावेळेला आपण सगळे एकत्र ते एन्जॉय करतो त्यावेळेला त्याची जो गोडवा असतो, ती जे प्रेम असतं ते वाढतं. मी माझ्या सगळ्या गावी म्हणजे माझ्या भावांना खूप मिस करत होते, त्यामुळं खूप म्हणजे नंतर मला त्यांची जाम आठवण येत होती. पण ह्या सगळ्या घाई गडबडीत मला त्यांना फोनही करता आला नाही. सो मग असं सर्व झालं. भाऊबीजेचा तर कार्यक्रम मस्त असा झाला. तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त मस्त का. बाय.